महाराष्ट्रातील धनगर व सर्व मेंढपाळ बांधवांना विनाअट बिनाशर्त महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात पशुधन मेंढरे शेळी यांना स्थलांतर करून चरण्यासाठी सर्व ठिकाणी शेतकरी अग्रिकल्चर प्रमाणे परवानगी देण्यात यावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली होती. त्याप्रमाणे आदेश महाराष्ट्राचे प्रधान सचिव भूषण गगराणीसो, विभागीय आयुक्त माननीय दीपक म्हैसकरसो यांनी तात्काळ सर्व जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस प्रमुख, पशुसंवर्धन सचिव, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. गेली अनेक दिवस झाले जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाण्यास मेंढपाळांना परवानगी नव्हती. याबाबत धनगर शिष्टमंडळ हातकणंगले खासदार धैर्यशील माने यांना याबाबतीत निवेदन दिले असता खासदार माने यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन पुन्हा प्रधान सचिव भूषण गगराणीसो व विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्याशी संपर्क करून आदेश काढण्यासाठी प्रयत्न केले. यांचा लाभ महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ धनगर यांना होणार आहे. गेली 3 महिने झाले प्रत्येक जिल्ह्यात धनगर मेंढपाळ अडकून बसले होते. त्या मेंढपाळांना गावी येण्यास आणि चरणीस जागण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रश्न निकालात निघाला आहे. धनगर समाज बांधवातून कौतुक होत आहे. यावेळी राजू आर्गे, संजय वाघमोडे, राम कोळेकर, डॉक्टर लक्ष्मण करपे, संभाजी गावडे, अनिल वळकुंजे, संभाजी शिनगारे, जगन्नाथ माने, काशीनाथ शिनगारे, सुनील सलगर, विकास घागरे, मच्छिंद्र बनसोडे, कृष्णात शेळके उपस्थित होते. नमस्कार. माझ्या मेंढपाळ बांधवांना एक आनंदाची बातमी. लॉकडाऊनमुळे अनेक मेंढपाळ बांधव आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अडकून होते आणि पर जिल्ह्यामध्ये जायला त्यांना बंदी होती. आज राज्य शासनाशी मी बोलून घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय भूषणजी गगराणी साहेब असतील, सन्माननीय दीपकजी म्हैसकर साहेब असतील यांच्या माध्यमातून सर्व असणाऱ्या जिल्ह्यातल्या पोलीस प्रमुखांना, असणाऱ्या कलेक्टरांना शासनानं आदेश दिलेले आहेत की जे मेंढपाळ बांधव या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ इच्छित आहेत त्यांना कुठलीही अट, विना अट त्यांना या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये जाण्याची परवानगी आता देण्यात आली. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रमाणात शेतीमालाला जसं नेहाण करण्यासाठी कोणतीही अडचण नाही त्याच पद्धतीनं आजपासून जे या ठिकाणी आमचे मेंढपाळ बांधव आहेत, धनगर समाजाचे माझे बांधव आहेत, त्यांना आपल्या जिल्ह्यातनं मेंढ्या घेऊन पलीकडच्या जिल्ह्यामध्ये जाण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. आणि निश्चितच मी उद्धवजी ठाकरे साहेबांचं आणि सर्व प्रशासनाचं या निमित्तानं अभिनंदन करतो की मी केलेल्या मागणीला त्यांनी तत्काळ होकारार्थी या ठिकाणी प्रतिसाद देऊन त्या पद्धतीचा निर्णय सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना त्या ठिकाणी कळवलाय, सर्व राज्यातील कलेक्टरांना त्या ठिकाणी कळवलाय आणि आजपासून मेंढपाळ कुठल्याही जिल्ह्यामध्ये ने आण ये जा विना अट करू शकतात. मी मनापासून राज्य शासनाचं याच्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो.